Hi everybody, welcome to the vlog. Maza ani vachari sa welcome to the vlog. Ani ami kay bolnar re vlog kare vlog patra patra pastel vlog pastel. I got all the colors of pastel. उत्तर म्हणजे असं समजू नका की त्यांनी बनवलंय. व्हाट आर यू डूइंग? आय वांट टू स्लीप फॉर सम नाईट प्लीज. वशिले तुझे लक्ष येते की आपण सकाळपासून काही काम केलं नाही. आपण नुसतं खादाड करतोय. स्वप्न साजी रे मना ए सॉरी गेल्या मी कामात. आई एम जस्ट योर टर्न टू ट्राय कर असं नको ना काय. सोहळे असे I got all the colors of pastel. I'm ready. नाले मेकअप होना? बोल. ये भी शूट करेंगे. एक जादूगर बोल चली. जादूगर. Okay, don't shoot. I'm getting ready for the shoot. What are you doing? I want to sleep for some time, please. Can I sleep for some time? Small power nap. Why? Because I've eaten crazy food. What did you eat? Upasasa jevan. Upasasa? Masale bhat and... What are we eat? See, there's some kharvas like this. Kharvas swan bhakta hai. And hala ami ajibat supala dena de. Karan ami the kamala hai. अच्छा मेरा फोन तू ही रखने वाली है ना अभी. हाँ कुछ है क्या खास इसमें? तेरे पीछे पीछे आ रहे हैं ना. कहाँ जा रहे हैं? तेरे पीछे पीछे आ रहे हैं हम लोग. सर ये एसी लगा रहा है. एसी लगा वही. आमचे जे फॅन्स आहेत त्यांना साधारण अंदाज आला असेल की कुठल्या प्रकारचं हे गाणं. सागरीकडे आलोय जरूर. टाइमपास चाललंय आमचं. सगळ्यापासून काही कामं गेली नाही आणि विचार असा होता की काहीतरी आजच्या मीटिंगमधून काहीतरी घडावं आणि ते काहीच घडत नाही. Some days are like this, some days are chill. Weather is like that, very gloomy, very, you know, very romantic, very lethargic. So, we are trying to figure out ki aata, ekta to kaise bhi kar jaa. Mera samjha, towards the end of the day, I think we'll come out with something, we'll pull out something. Don't worry. Kaay mhante Vaishali? Khup sundar vatavaran ahe, asha vel ami the jamlo hai. नवीन गाणं, नवीन कॉन्सेप्ट, नवीन काहीतरी. कुठली वाजवली आहे खास क्रिएटिव्हिटी कुठली? चाय पे चर्चा. वशिले तुझे लक्षात येते का आपण सकाळपासून काही काम केलं नाहीये. आपण नुसतं खादाड करतोय. खाना बाद में गाना. So, खाने के लिए खाना बहुत जरूरी है. क्या मंगवाने को गया? No. Some cookies she's ordered. Right. Macarons, right? Macarons, yes. Okay. So cute. So, हे खात खात आम्ही क्रिएटिव गप्पा मारणार आहोत. काहीतरी असंच गुलाबी गुलाबी सुचेल. बरं हा चहा बनवलाय मी. हा
तो उत्तर म्हणजे असं समजू नका की त्यांनी बनवलंय. आणि हा म्हणे शेफ. हे असं पूरा खतम कर दिया. मशी घेतली पडले आणि वर्षाला मी हा चहा गेलेला आहे जो आम्ही आता पिणार आहोत आणि जो त्यांनी पाडलेला आहे. माझ्याशी बेट लावलेली या मोठ्या भांड्यात ना चहा ओतता येत नाही का म्हटलं कशाला करायचं ना आपण दुसऱ्या भांड्यात आधी गाळून घेऊया. तर सरांना खूप कॉन्फिडन्स. चल सब माफ कर दिया. ऐक ना पण आता काहीतरी आपण जरा जरा डोकं आपण लेट अस यु नो रिअली push ourselves to खरच आम्ही इतकं काय बोलतोय. मग चला आता आपण इथे इथेच बसलो ना तर काही होणार नाहीये. लेट्स मूव आउट. हा या आता या थंड वातावरणात आपण जरा कुठेतरी खाली जाऊया फिरायला जाऊया जरा जरा चाललो ना की आपल्याला जरा बरं वाटतं. डोकं पण चालेल. थोडं डोकं पण चालेल. विचार करतोय आम्ही. विचार we are taking some good things from the nature so that we can come up with some one song. आमच्या एका लाडक्या संगीतकाराला आता आम्ही फोन करणार आहोत. त्याचं डोकं खाणार आहोत थोडंसं की तू आमच्यासाठी काय. त्यांनी सांगितलंय मला की तुमच्याकडे काहीतरी स्पेशल कंपोज केलेलं आहे. ते काय आहे हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. तुम्ही असं आणि वाटेवरी मोगराच्या यशानंतर सगळ्यांनीच आम्हाला सांगितलंय की आम्हाला तुमच्याकडनं तसंच एक गाणं हवंय. सो निलेशजी आम्हाला आमची उत्सुकता ताणली गेली आता की तो म्हणालाय की वाटेवरी मोगरा सारखंच पण त्याहून भारी असं काहीतरी हाती लागलंय असं त्यांनी मला सांगितलं. सो खूप उत्सुक आहे कारण या वेड्या माणसाबरोबर गायला तशीही उत्सुक असते. तर काय असेल सब्जेक्ट तुमच्या गाण्याचा? मला असं वाटतं त्यांनी ना डिव्होशनल गिरा गाणं केलं असं नाही का? तुला काय वाटतं या वाटेवरी मोगरा नंतर वाटेवरी मोगराच्या असं कसा म्हणू शकतो? अगं देवा देवा देवभक्ती देवाचं प्रेम प्रेम हे कुठल्याही प्रकारचं मला नक्कीच आवडेल. डिव्होशनल त्याच्याबरोबर तुझ्यावर एकत्र काम करायला. पण वाटेवरी मोगरा नंतर त्याच्या सिमिलर डिव्होशनल कसं असू शकेल स्वप्नील? काय रे बरं मग तू त्याला काय सांगितलंस मला सांग जरा नेमकं काय सांगितलंस? खूप खूप इमोशनली बाइंड करणार असं काहीतरी मला हवंय की प्रत्येक कपल कनेक्ट करेल त्या गाण्याला त्या इमोशन्सना. आणि शब्द तुम्हाला तर माहिती असं मला शब्दांवर किती प्रेम. तर शब्द पण मला तसेच इंटेन्स पाहिजेत. वाहणारे सूर सारे साद दे कधी वाटतात भासही खरे स्पंदनांशी बोलणारे 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 ऐकताना प्रेम करते. आणि बोलणाऱ्यापेक्षा निलेशचं गाणं गाणं म्हणजेच गायक खूप खुलत असतो त्यामुळे गायक तीन चारदा रेकॉर्ड करतो फुलून फुलून. यावेळेस जेव्हा गाणं मिळेल आम्हाला तेव्हा मी किती वेळा गाईन आणि वैशाली किती वेळा गाईल हे माहित नाही अजून. आणि त्याचा एक कॉन्टेस्ट ठेवूया आपण एक त्याचा एक छोटीशी स्पर्धा ठेवूया तुमच्याकडे. पण मला असं वाटतं यावेळेस
मी दोनदा तरी गाईन वैशाली माहित नाही. मी गुड गर्ल आहे, मी आधी रिहर्सल करून जाते. जी काही चिरफाड करायची असते ना गाण्याची, ती त्या रिहर्सलमध्ये होते. पण तरीही मी असं म्हणेन की निलेशचं कॉम्पोजिशन आणि स्वप्नील बरोबर गायचं आहे म्हटल्यावर मी अलर्ट मोडमध्ये असते. आणि तरी एक दोनदा एक डबिंग होतंच माझं. वाटेवरी मोगरा पण मी दोनदा रिहर्स केलेलं आणि आय वॉज रेडी टू रिवर्क ऑन इट. पण सागरिका मॅमनी सांगितलं की हे वाय हे बहुत अच्छा है, इसको आतमत लगाओ असं सांगण्यात आलं. मग स्वप्नीलला अलाव केलं फक्त रिडअप करायला. दॅट वॉज व्हेरी मीन. स्वप्नील के ऊपर किसी का कोई होल्ड नहीं रहता. बघा मी काय सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात तेव्हा मी जे सांगतो ते मला मला मिळत असतं. यावेळेस पण मी दोन वेळा तरी गाईन किमान. त्या डबिंगचा पण व्हिडिओ तुमच्याकडून येणार आहे, त्याच्यावर लिहिलं जाणार आहे डब 1 डब 2 डब 3 डब 4 हे वाटेवरी मोगरा गाव. काय जातुनी सुगंध वेचता स्वप्न साजी रे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घर भर सोला गे जरा निलेशला फोन लावतो. हाय निलेश, बोलूया मैं. मी आणि स्वप्नील एकत्र आहोत आणि आम्ही वाट बघतोय तुझ्या. हो ऐकव ना, आत्ता ऐकव. कसं सुद्धा असेल इतकं छान. उद्या उद्या तर उद्या आम्ही रिहर्सल करणार आहोत नवीन गाण्याच. आणि ज्या गाण्याच आम्हाला फक्त मुखडा कळलेला आहे म्हणजे नाव कळलेलं आहे, सांगून टाकायचं का नाव? त्या गाण्याचं नाव आहे रेशीमा नाते. हा परत घेऊया एक मिनटे गेले. तर आत्ताच आम्हाला कळलेलं आहे की नवीन गाण्याचं नाव काय आहे आणि सांगून टाकूया मला. फक्त नावच सांगणार आपण, चाल कुठे सांगणार आहोत. तर त्या गाण्याचं नाव आहे रेशमी नाते. सो आता तुम्ही विचार करा की रेशमी नाते म्हणजे काय असेल, कोणाबद्दल असेल, कशाबद्दल असेल, काय असेल, काय शब्द असेल आणि ते त्यात स्वरसाज कसा चढवणार निलेश. सो इट्स गोना बी रिअली इंटरेस्टिंग. आम्ही आत्ताच गाणं ऐकलंय, गाणं इज फॅन्टॅस्टिक. इट इज वन ऑफ द बेस्ट सॉंग्स दॅट आय बी अटेम्प्टिंग. मला वाटतं वैशाली सुद्धा मला असं वाटतं की ती वन ऑफ द बेस्ट सॉंग्स आहे तुझ्या करिअर मध्ये. आणि आता याची रिहर्सल आम्ही उद्या करणार आहोत. रिहर्सल करताना आम्ही ब्लॉग करू आणि